वर्षा डिझायनर मध्ये तुमचं मनापासून स्वागत। आपण आज साध्या बाई पासून डिझायनर बाई कशा पद्धतीने तयार केल्या गेल्या पाहिजेत आणि कशा पद्धतीने कटिंग केल्या गेल्या पाहिजेत हे सविस्तर माहिती तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार। तर शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला हे बारीक सारीक गोष्टी ज्या बाही मध्ये असतात त्या मी समजून सांगणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळं कळणार। तर आपण सर्वप्रथम बाहीची उंची साधी बाई टाकून घेऊ आणि साध्या बाई पासून डिझायनर बाई कशा पद्धतीने तयार केली जाते हे सगळं व्हिडिओ मध्ये दाखवणार। तर हे बघा, सर्वप्रथम आपण बाईची उंची घेतली आणि हे 28 छातीची बाई घेऊ आपण। तर 28 छातीचा चौथा 7, आपण साधी बाई काढून घेऊ आणि त्यानंतर डिझायनर बाया कशा तयार करायच्या हे तुम्हाला मी दाखवणार। हे बघा, हे 2.5 घेतलं, हे 1.5। मी तुम्हाला मागील व्हिडिओ मध्ये पण बाईची पेपर कटिंग दाखवली त्याचप्रमाणे ही कटिंग करून घेऊ। हे 1 इंच आकार देऊन घेऊ दंडगर घेतला तरी चालणार, नाही घेतला तरी चालणार। इथे 1 इंच घेतलं तरी परफेक्ट बाई बसते, या पद्धतीने केलं तरी चालतं। कटिंग करून घेऊ। सर्वप्रथम मागचा भाग कटिंग करायचा। बाई उणगडून घेतल्यानंतर पुढचा भाग कटिंग करायचा। मध्ये नॉल देऊन घेतला। हे बघा, आता ह्या साध्या बाई पासून आपण डिझायनर बाई कशी तयार करणार हे व्हिडिओ दाखवते। तर बघा, हीच बाई आपण घेऊन घेऊ, हीच बाई कटिंग करून घेऊ पूर्ण। बाईला आकार पुढचा आकार देऊन घेऊ। हे बघा, अशा पद्धतीने आकार दिल्यानंतर आपण आता डिझाईन कशी तयार करायची बाईला हे तुम्हाला समजावून सांगते। हे बघा, ही बाई आपला पुढचा आकार द्यायचा असला तर मध्ये पण आकार दिलेला असतो बाईंना। मी तुम्हाला मध्ये आकार कशा पद्धतीने तयार करायचा हे बघा, आपण 1.5 इंचाचा चौकोन तयार करून घेतला। हे बघा, इथं 1.5 इंच घेतलं, लक्षात ठेवा हे 1.5 इंच, इथं 1/2 इंच किंवा 1/2 इंच घेतलं तरी चालणार। याचा चौकोन करून घेतला, हे बघा, आणि आपण आकार देऊन घेऊ बाईला। कटिंग करून घेऊ। हे बघा, हा बाईचा मध्ये पण आकार दिलेला असतो। अशा पद्धतीने आकार आपल्या आवडीनुसार मोठा पाहिजे, मोठा तुम्हाला आवडत असेल तर मोठा पण आकार देऊ शकतो। चौकोन मोठा करायचा आणि बाईची उंची घ्यायची जास्त, तर आपण 1.5 घेतली तर 2 घेतली, 2 घेतली तरी चालते आणि चौकोन करून हा आकार द्यायचा। अशा पद्धतीने बाई एक तयार झाली आपली। दुसरी बाई बघू आपण। हे बघा, आपण दुसऱ्या पद्धतीची बाई बघू। तर ह्या बाईसाठी आपण 1 इंच घेतलं, हे 1 इंच घेतलं आणि इथे 1 इंच घेऊ। ह्या बाईला इथं आकार देऊन घेऊ, असं बोलायचं
कटिंग करून घेऊ। हे आपण दुसऱ्या पेपरवर ठेवून देऊ। शिवण मार्जिन साठी अर्धा इंच बाहेरच्या दिशेने शिवण मार्जिन साठी अर्धा इंच लक्षात ठेवलं गेलं पाहिजे की हे शिवण मार्जिन साठी अर्धा इंच घेतलं। तर आपण हे कटिंग करून घेऊ। मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत डिझाईन भाईच्या डिझाईनिंग कशा काढल्या गेल्या पाहिजेत कॅनव्हास पेपरवर मी तुम्हाला हे कार्डशीट पेपरवर शिकवते। तर भाई डिझाईन करताना कॅनव्हास पेपरचा वापर केला गेला पाहिजे। हे बघा याचा मध्य केला याचा मध्य केल्यानंतर हे उलगडून घेतलं। त्याचा मध्य केल्यानंतर हे बघा हा बाईला तुम्ही आपल्या आवडीनुसार आकार दिला तरी चालतो। हे बघा मी असा आकार दिला तुम्ही त्या नंतर असा गोलाईत आकार दिला तरी चालतो। हे बघा अशा पद्धतीने हे कटिंग करून घेऊ आणि कशा पद्धतीने जोडायचं हे पण मी तुम्हाला व्हिडिओत सविस्तर माहिती देते। आपण जे हे बाईचे दोन भाग केलेले आहे ते बघा शिवण मार्जिन साठी आपण अर्धा इंच घेतलं तिथं ठेवल्यानंतर आपण बाईला असं जॉईंट करून घ्यायचं। हे बघा आपण बाईला हे बाईला पूर्ण अस्तर जोडून घेतलं नंतर इथं पायपिंग केली तरी खूप सुंदर बाई दिसते। ह्या दिशेने पायपिंग केली तर खूपच छान दिसतं आणि मध्ये जो साडीचा काट असतो ह्या पॅचसाठी तुम्ही वापरू शकता किंवा दुसरी डिझाईन टाकू शकता। साडीचा काठा पत्राची साडी असली तर खूपच सुंदर दिसतं। हे बघा हे अशा पद्धतीने शिवण केलं तर खूपच छान ही बाई दिसते। अशी बाई पूर्ण शिवून तयार होते। तर तुम्हाला मी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करा। जर शिवण पाहिजे असेल तर मी कमेंट करा म्हणजे मी शिवण पण तुम्हाला ह्या बाईची दाखवेल। खूप सोप्या पद्धतीने शिवण आहे। तर मी दुसऱ्या बाईची माहिती देते तुम्हाला। हे बघा आपण त्याचप्रमाणे जी बाई असते ती कटिंग करून घेतलीये आणि वरच्या दिशेने जो गोलाईचा आकार आता सध्या खूप बायका वापरता तर त्याप्रमाणे आपण गोलाईचा आकार दीड इंच साठी देऊ। हे बघा हा दीड इंच घेतला खालच्या दिशेने दीड इंच घेतला। आपल्या आवडीनुसार आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण आकार घेऊ शकतो। हे बघा आपण चौकोन करून घ्यायचा या ब्रॅकेट मध्येच आकार दिला गेला पाहिजे प्रत्येक बाईचा। या आपण डिझाईनचे गळे घेतले तरी आपण या चौकोनामध्येच आकार दिला पाहिजे। हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आकार दिला। ही बाई जोडण्यासाठी थोडी अवघडच आहे तर मी तुम्हाला सोप्या पद्धतीत कशा पद्धतीने जोडली गेली पाहिजे हे तुम्हाला व्हिडिओ दाखवते। तर हे बघा ही बाई आपण पूर्ण अस्तर लावून आणि इथं कॅनव्हास पेपर कॅनव्हासचा वापर करून असा गोल करून घ्यायचा आकार। गोल केल्यानंतर आपण जेव्हा ब्लाऊजचं शोल्डर जोडताना आपण पेपर घेतला पाहिजे आणि पेपरमध्ये जी बाई आपण कटिंग करून घेतली ती पेपर कटिंग करून घ्यायची आणि जोडताना या बाईला पूर्ण शिवून झाल्यानंतर आपण या पेपरला पिना लावून आपण जोडून घेतलं गेलं पाहिजे आणि जोडून घेतल्यानंतर पेपरमध्ये शिवण करून घ्यायचं आणि हा पेपरचा जो मध्य सेंटर आहे तो आपण ब्लाऊजच्या शोल्डरच्या मध्येच आला पाहिजे। तेव्हा हे दोन जे आपण गोल आकार दिलेला आहे ते मध्ये शोल्डरला येतात नाहीतर तो चुकून जातो तो आकार। शिवताना खूप बारकाईने शिवली गेली पाहिजे ही बाई। हिचं शिवण जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करा म्हणजे तुम्हाला मी सगळं शिवण दाखवणार।
हे बघा बाईची अजून मी तुम्हाला एक डिझाइन दाखवते। तर बाईची डिझाइनिंग करताना हे बघा खूप सोप्या पद्धतीत आहे। तर हे बघा 1.5 इंच वरच्या दिशेने जायचं, इथं आकार द्यायचा गोलाई आणि कटिंग करून घ्यायचा। आणि शिवताना लक्षात ठेवला पाहिजे की हे कॅनव्हास वापरून खूपच फिनिशिंग मध्ये दिसतं, न कॅनव्हास वापरल्याने फिनिशिंग कमी दिसतं। अशा पद्धतीने शिवण करून घ्यायचं आणि मग अस्तर उलटून जोडून घ्यायचं आणि बाही जोडायची। खूप सोपी पद्धत आहे ही पण बाईची। आणि अजून एक प्रकारची बाई दाखवते तुम्हाला, इथं गोल आकार असतो तर तुम्हाला दाखवते। हे बघा 1 इंचचा किंवा 1.5 इंचचा आपल्या आवडीनुसार आकार देऊ शकतो। इथं 1.5 इंचचा आपण ब्रॅकेट करून घेतलो, ब्रॅकेट केल्यानंतर त्या आकार देऊन घेऊ। हे बघा हा गोल आकार अशा खालच्या दिशेने देऊ। तर कटिंग करून घेऊ हे बघा। अशा पद्धतीने हा गोल आकार खालच्या दिशेने आला आहे। आपण शिवताना इथं पाइपिंग करून घेऊ किंवा असं बोट करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये नॉट टाकून आणि आपण ही नॉटची इथं गाठ करू शकतो। इथं गाठ करून खूपच छान दिसतं। किंवा इथं लेस लावून आपण इथं लेस लावू शकतो। अशा पद्धतीने ह्या बाईचे तुम्हाला मी आज डिझायनिंग दाखवले आहे। हे बघा तर शिवण्याची पद्धत पण खूपच सोपी आहे। तर त्यासाठी आपण हा पेपर कॅनव्हास वापरला गेला पाहिजे। अशा पद्धतीने हा पेपर कॅनव्हास असतो। हा पेपर कॅनव्हास मध्ये डिझायनिंग करून घेतला तर खूपच छान दिसतो, फिनिशिंग दिसते बायांची। अशा प्रकारच्या मी तुम्हाला बाया दाखवल्या। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मैत्रिणी।